पासून पूर्ण शहरामध्ये संचारबंदी असणार. लोकांनी कारण असण्याशिवाय बाहेर पडू नये आणि पोलिसांनी चेकिंग करत असताना पण त्यांना कारण व्यवस्थित कारण द्यायला पाहिजे, नाहीतर त्यांच्या विरुद्ध पण कारवाई होऊ शकते. पुढच्या सोमवारी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी असणार, म्हणून सर्व लोकांना विनंती आहे आपण घरात राहून सुरक्षित राहावा असं आमची विनंती आहे. आणि उद्या अगोदर एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आम्ही सुरुवात केला होता, तो दुकान सुरू असणार. मग त्या ठिकाणी जात असलेल्या त्या सर्व दुकानदारांना पण उद्यापासून आम्ही RT-PCR नाहीतर रॅटचा नेगेटिव्ह सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. ज्यांनी ज्यांनी उघडून ठेवत त्यांच्या सर्वांच्याकडे असणं बंधनकारक आहे. दुकानदार, ऑटो रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सीचा ड्रायव्हर, आणखी फॅक्टरीमध्ये काम करत असलेले लेबर, ज्या ज्या ठिकाणी आम्ही परवानगी दिलेले डिलिव्हरी बॉय, या सर्व लोकांना RT-PCR नेगेटिव्ह सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. नसेल तर आम्ही तो GR प्रमाणे, शासनाच्या GR प्रमाणे आम्ही त्यांच्या विरुद्ध दंड करू शकतो. आणि हे 2 दिवस आज रात्रीपासून 8 वाजतापासून सोमवारी सकाळीपर्यंत पूर्ण संचारबंदी असणार आहे. त्यामध्ये फक्त एसेन्शियल सर्व्हिस सुरू असणार आणि सर्व बाकी बंद असणार आहे. म्हणून लोकांनी पण कारण व्यवस्थित कारण आणि परमिशन असण्याशिवाय बाहेर पडू नये असं आमच्या विनंती.